शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज नाट्य परिषद नियामक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला नाट्य परिषदेचे शरद पोंक्षे, प्रसाद कांबळी हे उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांआधी शरद पोंक्षे यांची विश्वस्त पदावरून हकालपट्टी झालेली होती आणि त्यावरून मोठा वाद झालेला होता. या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. निलेश. अमोल, सकाळी 11 वाजता वायबी चव्हाण सेंटर इथं या महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीला शरद पोंक्षे असतील, शरद पवार असणार आहेत, उदय सामंत देखील असणार आहेत, यासोबत प्रसाद कांबळे देखील असणार आहेत. 2 आठवड्यापूर्वी आपण पाहिलं होतं की नाट्य परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं वादाचं वातावरण निर्माण झालं होतं त्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 2 आठवड्यापूर्वी शरद पोंक्षे यांना विश्वस्त पदावरून काढण्यात आलं होतं जे आणि त्यानंतर हा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नाट्य परिषदेमध्ये सध्या 2 गट आहेत, एक प्रसाद कांबळींचा गट आहे तर दुसरा नरेश गडेकर यांचा गट आहे आणि दुसऱ्या गटानंच शरद पोंक्षे आणि प्रसाद कांबळींवर गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर तत्काळ शरद पोंक्षे यांना शरद पवारांची देखील त्याचवेळी भेट घेतली होती आणि त्यानंतरच आजच्या या बैठकीची तारीख ठरली होती. सकाळी 11 वाजता ही नियामक मंडळाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने या विषयांवर चर्चा होईल. यासोबतच आगामी काळातल्या नाट्य परिषदेच्या कामकाजाबद्दल चर्चा होणार असल्याची माहिती आहे. अमोल. निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.